रत्नागिरीमध्ये जगबुडी आणि नारंगी नदीला देखील पूर आलेला आहे आणि पुरामुळे गावामधील रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. मुसळधार पावसामुळे खेडमध्ये खाडीपट्ट्यामधील 40 गावांचा संपर्क तुटलाय. खेडमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी ही पूर्ण क्षमतेने वाहते आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. 9 मीटरवरून आता सध्या ही नदी वाहते आणि त्यामुळे माझ्या मागे तुम्ही पाहताय की खाडीपट्ट्यामध्ये जाणारा हा जो देवणे पूल आहे, रस्ता आहे, हा पूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे. सकाळपासून जवळपास 3 ते 4 तासापासून त्या भागात पाणी असल्यामुळे हा संपूर्ण पलीकडचे जे 40 गावं आहेत त्या 40 गावांशी शहराचा संपर्क तुटला होता. मात्र मागील 2 तासांपासून पावसाचा जोर ओसरल्यामुळे सुसरी मार्गावरचं जे पाणी आहे ते पाणी पाण्याचा निचरा झाल्यामुळे तो मार्ग खुला झाला आहे आणि या 40 गावांशी दळणवळणाचा जो मार्ग आहे तो सुरू झाला आहे. मात्र खेड शहरामध्ये किंवा तालुक्याचा जर विचार केला तर मुसळधार पाऊस आहे आणि या मुसळधार पावसामुळे जनजीवनावरती मोठा परिणाम झाल्याचा पाहायला मिळतं आहे. पाऊस जरी कमी झाला असला तरी पावसाचं वातावरण आहे आणि पुढील काळामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला तर खाडीपट्ट्यातील जो भाग आहे त्या भागाशी पुन्हा एकदा शहराचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. स्वप्नील घाट, एबीपी माझा, खेड, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.